नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र, त्यामधील भाग 4 आंतरराष्ट्रीय संबंध। आणि आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये आपलं प्रकरण सिरियल नंबरनुसार चालू आहे 9, प्रकरण 9 आहे 1945 नंतरचे जग आणि ते भाग 1। 1950 नंतरचे जग हा आपलं प्रकरणाचं नाव आहे। या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे 1949 मध्ये रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले। विधान पुन्हा येत आहे का? 1949 मध्ये रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले। पर्याय क्रुश्चेव, माओ झेडांग, जोसेफ स्टॅलिन, हो ची मिन्ह। उत्तर आहे माओ झेडांग। आता हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। 1949 मध्ये माओ झेडांग यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले। कोणाच्या नेतृत्वाखाली? माओ झेडांग यांच्या नेतृत्वाखाली चीन हा एक देश आहे, तो देश कम्युनिस्ट राष्ट्र झाले आहे। दुसरं विधान आहे शांततामय सहजीवनाची संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली। शांततामय सहजीवनाची संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली। पर्याय आयसेन हॉवर, जोसेफ स्टॅलिन, क्रुश्चेव, जवाहरलाल नेहरू। उत्तर आहे क्रुश्चेव। हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। शांततामय सहजीवनाची संकल्पना क्रुश्चेव यांनी मांडली। अशा प्रकारे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आपण दिलेली विधाने पूर्ण केली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये प आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे युरोपीय सत्तांच्या वर्चस्वाचा काळ। यासाठी समर्पक शब्द आहे 19वे आणि 20वे शतक। 19वे आणि 20वे शतक हे युरोपीय सत्तांचा वर्चस्वाचा काळ होता। त्यालाच आपण 1945 पर्यंत हा काळ कुठपर्यंत होता, तर 1945 पर्यंत, म्हणजेच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत युरोपीय सत्तांच्या वर्चस्वाचा काळ। तर आपल्याला समर्पक शब्द लिहायचा आहे उत्तरामध्ये 19वे आणि 20वे शतक। दुसरं विधान आहे अमेरिका सोव्हिएट रशिया दरम्यान तणाव। तर अमेरिका सोव्हिएट रशिया दरम्यान तणाव याला समर्पक शब्दात म्हटले जाते शीतयुद्ध। जो तणाव असते, तणाव म्हणजे एक प्रकारचं युद्ध, भांडण, जेव्हा भांडण असते तेव्हाच तणाव असतो, म्हणून त्या तणावाला समर्पक शब्दात म्हटले जाते शीतयुद्ध। म्हणून आपल्याला अमेरिका सोव्हिएट रशिया दरम्यान तणाव उत्तरामध्ये लिहायचं आहे शीतयुद्ध। अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहिली आहे। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा। आणि त्यामध्ये पहिले शब्द दिले आहेत हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, फ्रान्स। हे काय आहेत? वेगवेगळ्या देशांची नावे आहेत। त्यामध्ये काही कारणास्तव एखादा देश हा गटात न बसणारा असेल तो ओळखून आपल्याला लिहायचा आहे। देशांची नावे किंवा शब्द पुन्हा येत आहे का? हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, फ्रान्स। आणि उत्तर आहे फ्रान्स, म्हणजेच गटात न बसणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे फ्रान्स। आता दुसरा आहे, त्यामध्ये शब्द दिले आहेत इटली, पोलंड, स्पेन, ग्रीस। हे काय आहेत? यामध्ये सुद्धा आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। शब्द पुन्हा येत आहे का? इटली, पोलंड, स्पेन, ग्रीस। आणि यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे पोलंड, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला पोलंड लिहायचं आहे। अशा प्रकारे आपण गटात न बसणारा शब्द ओळखून उत्तरामध्ये लिहिला आहे। प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा।
आणि हे संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य शाखा। संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखा ही संकल्पना आहे, ती मध्ये एका आयताकृतीमध्ये आपल्याला लिहून दिली आहे आणि एका आयताकृतीमध्ये एक शाखा सुद्धा लिहून दिली आहे, ती आहे सचिवालय। आणि त्यासमोर 5 आयताकृती रिकाम्या दिल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शाखा लिहून ही संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे। तर संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखा यामध्ये पहिली शाखा जी आहे ती सचिवालय आहे, ती या ठिकाणी लिहून दिली आहे। दुसरी आहे सुरक्षा समिती, दुसरी आहे सुरक्षा समिती, त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक परिषद, त्यानंतर आहे विश्वस्त परिषद आणि शेवटच्या आयताकृतीमध्ये लिहायचं आपल्याला आमसभा। पुन्हा एकदा बघा, सचिवालय, सुरक्षा समिती, आंतरराष्ट्रीय न्यायालय, आर्थिक आणि सामाजिक परिषद, विश्वस्त परिषद, आमसभा, हे काय आहे सगळं संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखा आहेत, संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखा। अशा प्रकारे आपण दिलेले संकल्पना चित्र व्यवस्थितरित्या पूर्ण केले आहे। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपचे विभाजन या नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पुन्हा एकदा ऐका, दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपचे विभाजन या नकाशाचे, कोणत्या नकाशाचे, दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपचे जे विभाजन झाले आहे त्या नकाशाचे आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे। आणि या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न दिले आहेत, त्या नकाशावर किंवा त्या नकाशाचे निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पूर्व युरोपातील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली 2 देशाची नावे लिहा। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, पूर्व युरोपातील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली 2 देशांची नावे लिहा। तर उत्तर त्यासाठी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक नकाशा दाखवत आहे, त्या नकाशामध्ये आपल्याला सोव्हिएत रशिया दिसत आहे आणि सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असणारे देश आहेत रुमानिया आणि बल्गेरिया। या ठिकाणी मी तुम्हाला टिकमार्क करून देत आहे, रुमानिया आणि बल्गेरिया हे काय आहेत, तर सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली येणारे देश आहेत, कधी, तर दुसऱ्या महायुद्धानंतरचे, युरोपचे जेव्हा विभाजन झाले तेव्हापासून। यामध्ये दुसरा प्रश्न आहे, पश्चिम युरोपातील अमेरिकेच्या प्रभावाखालील 2 देशांची नावे लिहा। पश्चिम युरोपातील, पहिले काय होतं आपलं पूर्व युरोपातील, आता पश्चिम युरोपातील अमेरिकेच्या प्रभावाखाली 2 देशांची नावे लिहा। या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सुद्धा आपल्याला नकाशाचे निरीक्षण करायचे आहे। तर नकाशामध्ये बघा, या ठिकाणी बघा, पश्चिम भाग जो आहे तो निळ्या रंगाने रंगवलेला आहे आणि यामध्ये पश्चिम भागामध्ये पश्चिम युरोपमध्ये जी अमेरिकेच्या प्रभावाखाली येणारे देश आहेत ते त्या देशांची नावे आहेत फ्रान्स आणि इटली। म्हणून उत्तरामध्ये लिहायचं आहे आपल्याला फ्रान्स आणि इटली। अशा प्रकारे आपण दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपचे विभाजन असलेला नकाशा त्याचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत। प्रश्न तिसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा। आणि त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे, बोल्शेविक क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची भांडवलशाही राष्ट्र म्हणून निर्मिती झाली। विधान पुन्हा एकदा ऐका, बोल्शेविक क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची भांडवलशाही राष्ट्र म्हणून निर्मिती झाली। तर उत्तर, हे विधान चूक आहे। आता हे विधान चूक असल्याचं कारण बघा, कारण बोल्शेविक क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची साम्यवादी कम्युनिस्ट राष्ट्र म्हणून निर्मिती झाली आणि आपल्या विधानामध्ये दिलं आहे भांडवलशाही, तर भांडवलशाही नसून त्या ठिकाणी आहे साम्यवादी, म्हणून हे विधान चूक आहे। हे विधान चूक असल्याचं कारण पुन्हा एकदा ऐका, बोल्शेविक क्रांतीनंतर सोव्हिएत रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली। आता यामध्ये दुसरं विधान आहे, बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले। बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले। उत्तर,
हे विधान चूक आहे. हे विधान चूक असल्याचं कारण बांडुंग परिषदेने आशिया व आफ्रिकेत प्रादेशिकतावाद पसरवण्याची कामगिरी केली आणि विधानामध्ये काय आहे, शीतयुद्ध आणले. तर शीतयुद्ध आणले हे नसून काय केलं आहे, प्रादेशिकतावाद पसरवण्याची कामगिरी केली. म्हणून बांडुंग परिषदेने आशिया खंडात शीतयुद्ध आणले हे विधान चूक आहे. कारण पुन्हा एकदा ऐका, बांडुंग परिषदेने शीतयुद्ध आणले नसून आशिया व आफ्रिकेत प्रादेशिकतावाद पसरवण्याची कामगिरी केली आहे. अशा प्रकारे दिलेली विधाने चूक की बरोबर आपण कारणासहित स्पष्ट केली आहेत. प्रश्न चौथा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रादेशिकतावाद ही संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, प्रादेशिकतावाद ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्रे आपले राष्ट्रहित एकत्रपणे साध्य करण्यासाठी जो गट तयार करतात त्यास प्रादेशिक संघटन, रेजिओनल ऑर्गनायझेशन असे म्हणतात. त्यालाच आपण प्रादेशिक संघटन असे म्हणतो. प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला प्रादेशिकतावाद असे म्हणतात. याद्वारा हे संघटन स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. भौगोलिक क्षेत्रातील संघटनाप्रमाणेच, भौगोलिक क्षेत्रात जे संघटन आहे त्याप्रमाणेच ऊर्जा, दळणवळण, आरोग्य इत्यादी विशिष्ट कार्यांसाठीही गट स्थापन केले जातात. आपापसातील संवादातून प्रादेशिकवादाची सुरुवात होते. अशा संवादातून युरोपियन युनियन, आसियन, सार्क यासारख्या संघटना निर्माण झाल्या. आसियन ही आग्नेय आशियातील राष्ट्रांची तर सार्क ही दक्षिण आशियातील राष्ट्रांची प्रादेशिक संघटना आहे. अशा प्रकारे प्रादेशिकतावाद ही संकल्पना स्पष्ट करता येते. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेबाबत चर्चा करा. संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेबाबत चर्चा करा. उत्तर, हे उत्तर आपण मुद्द्यांच्या आधारे लिहूया. संयुक्त राष्ट्रांची भूमिका पुढील प्रमाणे विशद करता येते. भूमिका म्हणजेच कार्य. त्यामध्ये पहिली भूमिका आहे किंवा पहिलं कार्य आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे हे संयुक्त राष्ट्राचं कार्य आहे, भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे या उद्देशाने प्रेरित होऊन सन 1945 संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली होती. त्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे, राष्ट्रातील संघर्षांना प्रतिबंध करणे, संघर्षग्रस्त क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यात सहाय्य करणे, जगात शांततापूर्ण परिस्थिती निर्माण करणे व उद्दिगत करणे ही भूमिका अपेक्षित आहे. संयुक्त राष्ट्राची दुसरी भूमिका लिहूया आपण, मानवी हक्कांचे रक्षण करणे. मानवी हक्काचे रक्षण करणे हे सुद्धा संयुक्त राष्ट्राचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. 1948 संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला. मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन करणे हे संयुक्त राष्ट्रांचे एक उद्दिष्ट आहे. त्याबाबत आमसभा आणि आर्थिक व सामाजिक परिषद यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्राचं तिसरं कार्य आहे, मानवीय मदत पुरवणे. मानवीय मदत पुरवणे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या काळात मानवीय मदत कार्यात संयुक्त राष्ट्राने समन्वय साधणे अशी आंतरराष्ट्रीय समुदायाची अपेक्षा असते. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी स्वरूपांच्या आंतरराष्ट्रीय समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे हे अपेक्षित आहे. संयुक्त राष्ट्राचं चौथं कार्य आहे, शाश्वत विकास संवर्धनासाठी कार्य करणे. शाश्वत विकास संवर्धनासाठी कार्य करणे. विकासाच्या जागतिक स्तरावरील संकल्पनेत
काळानुरूप बदल होतात। संयुक्त राष्ट्राने आर्थिक विकासाची संधी आणि समृद्धीचे जतन करणे, व्यापक सामाजिक कल्याण व पर्यावरणाचे संरक्षण करणे या शाश्वत विकासाशी निगडित बाबींच्या संवर्धनासाठी कार्य करणे अपेक्षित आहे। आंतरराष्ट्रीय कायद्याचे उन्नयन करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास करणे आणि त्याचा आदर राखणे हे संयुक्त राष्ट्राचे महत्त्वाचे कार्य आहे। सुरक्षा परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय व आंतरराष्ट्रीय लवाद यांच्या माध्यमातून हे कार्य चालते। अशा प्रकारे संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेबाबत आपण सविस्तर चर्चा केली आहे। चर्चा केली म्हणजेच उत्तर लिहिलं आहे। प्रश्न 5वा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा। यामध्ये प्रश्न दिला आहे, शीतयुद्धाचे पैलू विशद करा। शीतयुद्धाचे पैलू विशद करा आणि त्यासाठी मुद्दे दिले आहेत, राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक, सुरक्षा। मुद्दे पुन्हा एकदा ऐका, राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक, सुरक्षा या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला शीतयुद्धाचे पैलू विशद करायचे आहेत। तर उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यात उद्भवलेल्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात। त्याचे काही पैलू पुढील प्रमाणे आहेत। पहिला मुद्दा आहे राजकीय। काय आहे? राजकीय। शीतयुद्धाचा पहिला पैलू म्हणजे महासत्तांनी आपल्या ताफ्यात असलेल्या पूर्व आणि पश्चिम युरोपातील प्रभाव टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न होय। पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया हे पूर्व युरोपातील देश सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली, तर नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते। अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यात संघर्ष होऊ नये म्हणून फिनलँडवर तटस्थता लादण्यात आली होती। अशा प्रकारे शीतयुद्धाचा पहिला पैलू म्हणजे राजकीय हे आपल्याला स्पष्ट करता येते। दुसरा पैलू आहे विचारप्रणाली। तर सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था व लोकशाही स्वीकारली। तिसरा पैलू आहे आर्थिक। पूर्व युरोपातील राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था, तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली। पूर्व युरोपात सरकारी उद्योगधंद्यांना, तर पश्चिम युरोपात खाजगी उद्योगधंद्यांना महत्त्व देण्यात आले। मुद्दा तिसरा पुन्हा एकदा ऐका, आर्थिक। पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था, तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली। पूर्व युरोपात सरकारी उद्योगधंद्यांना तर पश्चिम युरोपात खाजगी उद्योगधंद्यांना महत्त्व देण्यात आले। आणि शेवटचा पैलू आहे सुरक्षा। पश्चिम युरोपला सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपपासून असलेल्या धोक्यापासून सुरक्षा प्राप्त व्हावी या उद्देशाने अमेरिकेच्या पुढाकाराने उत्तर अटलांटिक लष्करी गटाची, नाटोची स्थापना करण्यात आली। त्याची प्रतिक्रिया म्हणजे सोव्हिएट रशियाच्या पुढाकाराने 1955 साली वारसा करार करण्यात आला। अशा प्रकारे शीतयुद्धाचे पैलू म्हणजेच राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक आणि सुरक्षा सविस्तरित्या स्पष्ट करता येतात। अशा प्रकारे आपण प्रकरण 9 1945 नंतरचे जग त्यामध्ये भाग 1 सविस्तरित्या या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा, काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ